हाय फ्रेंड्स तर चला आज आपण रव्यापासून अगदी वेगळं पॅटीज बनवणार आहोत हे झटपटही होतं आणि हेल्दी आणि टेस्टी पण आहे तर मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ओवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता दोन कप पाणी घेतलेलं आहे तर एक कप मी रवा घेतलेला आहे चार ते पाच मिनिटं आपण ते व्यवस्थित फ्राय करूया आणि घट्ट झाल्यानंतर बाजूला काढून ठेवूया त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आलं खिसून टाकलेलं आहे हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे स्वीट कॉर्न आणि बटाटे ते मी त्याच्यामध्ये शिजून टाकलेले आहे त्यामध्ये चाट मसाला टाका गरम मसाला टाका धने पावडर टाका लाल तिखट टाका थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून कोथिंबीर टाका आपलं स्टफिंग तयार आता जे रवाचं जे मिश्रण होतं ते गार झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याची पारी तयार करूया आणि हे जे स्टफिंग आहे ते त्याच्यामध्ये भरून त्याचे बॉल्स तयार करूया हे बॉल्स आपण डीप फ्राय करून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटात हे तयार होतं डीप फ्राय करून आता त्याच्यावरती आपण शेजवान चटणी टाकूया आणि सर्व करूया खूप छान लागतं आणि दुसरी ही एक पद्धत आहे की हे बॉल्स आपण कट केलेले आहेत त्याच्यावरती मी दही टाकलेलं आहे हे पॅटीस चाट तयार होतं बघा आता दही त्याच्यावरती मग गोड चटणी जी चिंचेची असते आणि त्याच्यावरती तुम्हाला आवडत असेल तर शेजवान चटणीही टाकू शकता किंवा टोमॅटो सॉस देखील टाकू शकता मी थोडंसं टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे कांदा चिरून टाकलेला आहे छोले मसाले टाकलेले आहेत आणि बारीक शेव टाकलेली आहे आणि कोथिंबिरी आणि हे सर्व करा खूप टेस्टी सुपर अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय